नमस्कार सारमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज तीस नोव्हेंबर सकाळचे सात झाले आतापर्यंतच्या ठळक घडामोडी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या बीएसएफ जवानाला पंजाबच्या स्टेट ऑपरेशन सेलने अटक केली आहे सध्या सीमेवर तैनात हा जवान मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे तो पाकमधील महिलेच्या संपर्कात होता ही महिला पाकिस्तानची हेर होती सध्या या जवानाची चौकशी सुरू आहे भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेत दोन कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली एकमेकांची उन्नी काढत असताना एकाने दुसऱ्याच्या स्त्रीमुखात लगावली यामुळे एकच गोंधळ उडाला पक्षाच्या प्रदेश कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसमोर हा लाजीरवाना प्रकार घडला अखेर पक्षातील ज्येष्ठांनी दोघांची समजूत काढली आणि शिबिर पुढे सुरळीत सुरू झाले पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सध्या जिल्हाभर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत नगर शहरातील शिबिरात हा प्रकार घडला निवडणुकीच्या वेळी मते मागायला शेतकऱ्यांच्या बांधावर जाता तर मग शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना त्यांच्याशी चर्चा करायला का जात नाहीत दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आले आहेत का असा थेट सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला केला आहे उद्या जर हिंसा भडकली तर त्याला जबाबदार कोण असेल असेही त्यांनी सरकारला सुनावले आहे दरम्यान दिल्लीतील या शेतकरी आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला आहे राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत विसंवाद व स्पर्धा आहे या स्पर्धेतूनच राज्य सरकार पडेल आम्हाला सरकार पाडण्याची कुठलीही घाई नाही असे भाजपच्या राज्य सरचिटणीस आमदार देवायनी फरांदे यांनी म्हटले आहे त्या नगर येथे बोलत होत्या अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांची तडकापडकी बदली झाली त्यांच्या जागी अभय परमार यांची नियुक्ती करण्यात आली मध्यंतरी अकोले पोलिसातील गटबाजी उफाळून आली होती व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपचीही चर्चा झाली होती परमार यांच्यापुढे अंतर्गत गटबाजी आणि अवैध व्यवसायांना व्यसन घालण्याचे आव्हान आहे दिवाळीनंतर वाढत जाणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येला रविवारी ब्रेक लागला यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला दिवसभरात एकशे चौऱ्याहत्तर बाधित वाढले उपचार सुरू असणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार सहाशे सत्तेचाळीस आहे या होत्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी वाचत्रा दैनिक सारोमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार